मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। पेशवा युवा मंचाच्या वतीने पंढरपुरात 51 बटूंचा सामुदायिक व्रतबंध सोहळा गुरुवार दिनांक 5 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी वैदिक पद्धतीने ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात बटूंना उपनयन संस्कार व गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली। भारतीय सनातन संस्कृतीमध्ये मानवी जीवनात 16 संस्कार सांगितलेले आहेत। या 16 संस्कारापैकी सर्वात महत्वाचा संस्कार म्हणजे उपनयन संस्कार। बाल्यावस्थेतील बटूने उपनयन संस्कार झाल्यानंतर यज्ञपवित धारण करून 12 वर्षे ब्रह्मचर्य पालन करायचे असते, त्याचबरोबर गुरुग्रही जाऊन ज्ञानार्जन करावायचे असते। या दरम्यान त्याच्या ज्ञानसाधनेमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्या बटूने स्वकीयांपासूनही दूर राहावे असा दंडक आहे। त्यामुळे ज्ञानोपासनेला महत्व देणारा उपनयन संस्कार हिंदू धर्मात सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो। व्रतबंध सोहळ्यास महेश परिचारक हे अध्यक्षस्थानी होते, तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मनसे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, पिंपरी चिंचवड मनपा उपायुक्त विठ्ठल जोशी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त वेदमूर्ती प्रशांत गायधनी, ज्योतिषाचार्य जगदीश कुलकर्णी, पंढरपूर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे आदी प्रमुख पाहुणे व उद्योगपती सागर बडवे, चेअरमन अतुल उत्पात, सेवाधारी प्रतिनिधी नृसिंह पुजारी, शुक्ल यजुर्वेदी, ब्रह्मवृंद संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वांगीकर, पंढरपूर तीर्थक्षेत्र पुरोहित महासंघाचे अध्यक्ष वेदमूर्ती दिलीप जोशी, कण्व परिषद कार्यकारिणी सदस्य नरेंद्र कवडे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, डॉक्टर श्रीराज काने, गुरुवर्य मंदार परिचारक, रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे सेवेकरी परम पूज्य पू व कुलकर्णी गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते। या वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे आपण व्रतबंध सोहळा 2022 या वर्षी पार पाडला। दरवर्षीच्या सोहळ्यापेक्षा या वर्षीचं महत्त्व म्हणजे असं आहे की या वर्षी आम्ही 50 मुंजी एका वेळेला करायचा आम्ही प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या आम्ही पार पाडला। पंढरपुरात पेशवा युवा मंच ही जी संघटना स्थापन झाली ही ब्राह्मण हिताच्या जोपासण्यासाठी याचा जन्म झाला। गोर गरीब ब्राह्मणांच्या मुलांच्या मौंजबंधनात अडथळा निर्माण होतो, त्यांना तितका वेळ मिळत नाही, त्यांच्या शैक्षणिक जीवनात जे आर्थिक अडचणी येतील यासाठी काहीतरी सबब मिळावी या उदात्त हेतूने आम्ही हे व्रतबंध सोहळा करायचा ठरवला आणि या वर्षीचा हा 11वा वर्ष आहे आमचं। सर्व ब्राह्मण युवकांचं आम्हाला तर याच्यात योगदान असतंच असतं, शिवाय या धर्मशाळेचंही पद्मशाळे धर्मशाळेचं तसंच ब्रह्मवृंदांचं आणि अशा अज्ञात ज्ञात खूप शक्तींचं याच्यात योगदान आहे, त्यामुळं आम्ही ह्या महाधनुष्य उचलू शकतो। सकाळी परगाववरून इथं सर्व मौंज लोक येतात, त्यांचं विधियुक्त संकल्प होतो, त्यानंतर त्यांचं संजाप होतो, त्यानंतर विधीहून त्यांचं मुहूर्त आणि मंगला अष्टक जे काय आहे ते सर्व मान्यवरांच्या समक्ष इथे होते, अति त्यांचा सत्कार होतो आणि भोजन वगैरे होऊन संध्याकाळी 5 वाजता भगवान परशुरामाच्या सान्निध्यात आम्ही एक भव्य अशी मिरवणूक
प्रतिवर्षी काढत असतो। या वर्षी सुद्धा आम्ही तीच भव्यता अजून दैदिप्यमान करायचा प्रयत्न करत आहोत आणि या सर्व गोष्टीला पंढरपूरकरांचं खूप योगदान असतं इतकं सांगून मी माझं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।